तुमच्या आणि महिमा, पहिलं तर तुमचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. थँक्यू. सोनी मराठीवरती नवीन मालिका येते, पहिले तर तुम्ही कसे आहात, कास्टिंग कशी झाली तुमची, म्हणजे प्रोसेस कशी होती, त्याबद्दल काय सांगा. तू सांगतेस की मी सांगू? छान आहोत, कमाल सुरू आहे सगळं. आणि दुसरी गोष्ट असे कास्टिंगचं म्हणाल तर मला कॉल आला ओशन फिल्म्समधून, जे आमचे प्रोडक्शन आहे त्याच्यातून कॉल आला. आणि मग त्यांनी ऑडिशन मागवलं रित सर, ऑडिशन त्यांना आवडलं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी ऑफिसमध्ये बोलवलं, जिथे एक लुक टेस्ट झाली प्रॉपर. मग लुक टेस्टमधून ते चॅनल फायनलाइज वगैरे अशी बरीचशी एक प्रोसेस झाल्यावर फायनली मला कळालं की मी करतो आहे. सो ही कास्टिंगची प्रोसेस होती. नाही, काइंड ऑफ असंच घडलं होतं, पण मी जेव्हा ही सिरियल घेतली किंवा ऑडिशन्स दिली तेव्हा मी एक ऑलरेडी सिरियल करत होते. सो ते टाईम मॅनेज करून वगैरे मी ऑडिशन्स देत होते. त्यानंतर ऑफिसला येऊन सगळ्या प्रोसिजर झाल्या, परत ऑडिशन्स झाले, आणि त्यानंतर फायनली आम्हाला आमची मीटिंग वगैरे झाल्यानंतर आम्हाला कळलं की आमचं कास्टिंग झालं. दोघं एकत्रच होतो आणि दोघांना एकत्रच कळलं फायनल झालं. नाही, आम्ही ऑडिशनला पहिल्या दिवशीच आलो होतो, म्हणजे तोही आला होता फायनलच्या दिवशी आणि मीही, आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो आणि त्याच दिवशी आम्हाला कळलं की आम्ही दोघं फायनल आहोत. मी महिमा कृष्णकांत म्हात्रे, माझं खरं नाव महिमा कृष्णकांत म्हात्रे, आणि या सिरियलमध्ये मी तुम्हाला सानिका म्हणून दिसणार आहे. सो सानिका हे कॅरेक्टर असं आहे की घरच्यांचं तिच्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि तिचंही तितकंच प्रेम आहे त्यांच्यावरती. ती खूप जीव लावते, पण बाहेर वागताना ती थोडीशी तिखट आहे. म्हणजे तिला जे वाटतं ते बोलते किंवा कोणाचं ऐकून नाही घेत. म्हणजे एखादा निश्चय केला तर ती गोष्ट करतेच. पण त्याच वेळेला असं आहे की मी अशा घरात वाढलेली आहे की जिथे पुरुषांना प्रवेश नाही आहे, आणि पुढे जाऊन मे बी ती प्रेमात पडते. आणि ही गोष्ट तुम्ही बघायलाच हवी, म्हणजे आमची प्रेम कहाणी कितपत पुढे जाते हे बघायचं असेल तर तुम्ही सोनी मराठीवरती 3 ऑक्टोबरपासून आमची गोळा मसाला, खुमासदार नात्यांचा गोळा मसाला ही सिरियल येते सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. तर तुम्ही प्लीज बघा, तुम्हाला नक्की आवडेल. वेगळा कन्सेप्ट आहे आणि आम्ही काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. मी अनुज साळुंखे, माझं सिरियलमध्ये नाव समर आहे, समर शिर्के. माझा खूप मोठा म्हणजे असं बिझनेस, श्रीमंत प्रॉपर घरातला मुलगा, पण तो तेवढाच इनोसंट आहे. आणि जसे त्याच्या घरचे काही कॅरेक्टर्स आहेत त्याच्या खूप म्हणजे अपोजिट आणि इनोसंट आणि सगळ्यांना म्हणजे कॅज्युअल. त्याचं असं आहे की ठीक आहे, नॉर्मल आहे सगळं, काही हे नाही, खूप कॅज्युअल, खूप इनोसंट मुलगा आहे तो. आणि मग तो कसा ह्या एका घरात जिथे प्रवेश नाही आहे पुरुषांना, तिथे तो कसा एंटर होऊ शकतो, का होईल नाही होईल, हे आपल्याला कळा म्हणजे बघावं लागेल खरं तर. आणि त्यासाठी मालिका बघावी लागेल रोज. सो 3 ऑक्टोबरपासून येते 9 वाजता सोमवार ते शुक्रवार. तर नक्की बघा सोनी मराठीवर. मालिकेचं नाव गोळा मसाला आहे आणि मेन बोर्डवरती दिसतं की पुरुषांना एंट्री नाही. ही जेव्हा ऑनलाईन तुमच्यापर्यंत आली होती, तुमची रिॲक्शन काय होती की कसं असणार आहे, काय असणार आहे? इंटरेस्टिंग वाटलं, म्हणजे पुरुषांना एंट्री नाही आहे तर मग काय कसं, आणि मग पुरुषांना एंट्री नाही आहे तर मग माझं कास्टिंग कसं. सो हे फार इंटरेस्टिंग होतं, पण मग हळूहळू गोष्टी उलगडत गेल्या आणि मग त्याचा तो ती गंमत, जसे प्रत्येक एक मसाला टाकल्यावर जसं एखादा चव पदार्थाला जशी चव येते ना, तशी हळूहळू चव येत गेली त्या सगळ्या गोष्टींना, आणि मग फार एक चवदार काहीतरी आम्ही घेऊन येतो आहे. गास्त आहे मालिकेचं बऱ्यापैकी. तो ॲज अ लीड तुमची दोघांची फर्स्ट आहे मालिका. हो, ॲज अ आर्टिस्ट म्हणून आपण झटत असतो की आपल्याला लीड मिळावं वगैरे येते, तेव्हा हे तुम्हाला लीडची ऑपॉर्च्युनिटी आली, तुमची फिलिंग आणि तुमच्या घरच्यांची रिॲक्शन काय होती? घरचे म्हणजे घरच्यांना तर मी जेव्हा फोन करून सांगेन, म्हणजे घरच्यांना मी एवढंच फोन करून सांगितलं की हॅलो माझं सिलेक्शन झालं आहे, बाकीचं आपण घरी येऊन बोलू, हे बघून मी फोन ठेवला. पण मग माझी मम्मी अख्खा दिवस अशी होती की हा काय बोलला, हा बोलला ते खरं आहे की नाही आहे, की हा घरी येऊन काय वेगळं बोलणार आहे माझ्याशी. सो माझी मम्मी अख्खा दिवस त्याच ह्याच्यात होती. पण मग घरी गेलो आणि मम्मीला सांगितलं, तर मग मम्मी थोडीशी इमोशनल वगैरे सगळं होऊन ते फायनली सगळ्या घरच्यांना कळालं, आणि मग सगळ्या नातेवाईकांना पण ते हळूहळू कळालं, आणि इट वॉज गुड, इट वॉज ओव्हरऑल अ गुड फिलिंग. जेव्हा मला कळालं की माझं कास्टिंग झालं आहे फायनली लीडसाठी, सो मी सर्वात आधी माझ्या खूप खास लोकांना सांगितलं, जसं माझी सर्वात प्रायोरिटी वाईज माझी फॅमिली आहे. सो त्यांना कळवलं आणि मला माझी एक्साइटमेंट बघूनच बाबांना असं कळलं की ओके, कारण बाबांना माहिती होतं बेसिकली की मी आम्ही सतत जात होतो शूटसाठी म्हणा किंवा मग ऑडिशनसाठी म्हणा. सो घरच्यांना बेसिकली अंदाज होता, पण तो एक आनंद वेगळा होता, आईबाबांचा उत्साह वेगळा होता, आणि त्यांचा आनंद बघून
आपल्यामुळे त्यांना आनंद होतो ही फिलिंगच वेगळी आहे. सो कमाल होती, फोनवरच एक्साइटमेंट कळली होती, बट घरी गेल्यानंतर मला तो आनंद अजून छान वाटलं की आपल्यामुळे कोणीतरी आपल्या आई बाबा जर प्राऊड फील होत आहे. सो यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नसू शकत. मालिकेचं नाव बुडा मसाला आहे. तुम्ही बरेच दिवस शूट करता एकमेकांसोबत, जर तुला अनुजला आणि अनुज तुला हिला जर मसाल्याचा एक कुठला द्यायचा असेल की हा मसाला हिला जातो, सो कुठला द्यायला? कॅरेक्टर वाईज की ती जशी आहे तसं? कॅरेक्टर वाईज ती जशी आहे तसं. ओके, जशी आहे तसं तर मग मसाला नसावाच तो. हां, मसाला नसावाच पहिली गोष्ट, पण जर गोडा मसाला आहे आणि मसाल्याचाच द्यायचा आहे तर मग मी जिरा म्हणेन, कारण जिराशिवाय फोडणीला काही हे नाही आहे. सो आणि हे नसेल तर मग ह्या घराला किंवा ह्या सगळ्या गोष्टींनाच काही हे नाही. सो जिरा. तुला विचार करते खरं तर, कारण तो खूपच सटल आणि शांत असा कोणता मसाला असतो खरं तर? मसाला सटल नसू शकतो एक्झॅक्टली, बट ठीक आहे, जर तुम्हाला फोडणी मधला जिरे दिले तर मी तुला राई देते. ओके, नाईस नाईस नाईस. ते तडतडल्याशिवाय गोडा मसाला जो काही घरात आहेत बाकीचे कॅरेक्टर्स ते नाही दिसणार मे बी. तुमच्यासोबत बरेच सिनियर कलाकार आहेत या मालिकेमध्ये, त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स? खरं तर खूपच सिनियर आर्टिस्ट आहेत आमच्यासोबत, माझी आई म्हणा, सीमाताई, नयनाताई म्हणा, आजी ज्या करत आहेत. सो बेसिकली सिनियर आहेत आणि ते एक दडपण असतंच बेसिक, पण ते खूप सांभाळून घेतात आणि कसलं दडपण येऊ देत नाही मुळात. सो खूप आम्ही फ्रेंडली आहोत सेटवर म्हणा किंवा, आणि सतत मी तर सतत त्यांच्यासोबत असते. आमच्या घरामध्ये सगळ्या बायका आहेत त्यामुळे माझं शूट जास्तीत जास्त त्यांच्यासोबत लागतं. सो खूप फ्रेंडली वातावरण आहे खरं तर, तितकं दडपण येत नाही आणि हे क्रेडिट ऑब्व्हियसली त्यांनाच जातं. सो खूप कमाल वाटते खरं तर इतक्या सिनियर आर्टिस्टसोबत काम करताना, आणि वेगळा अनुभव आहे, आणि आय होप की मी असंच पुढे शिकत राहीन त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी. तुझे सीन झालेत का त्यांच्यासोबत? नाही, माझे अजून नयनाताई किंवा सीमाताईंबरोबर सीन नाही झालेत, पण माझ्या घरात पण विनय सर आहेत, विनय येडेकर, आणि त्यांच्याबरोबर माझे खूप सीन झालेत. सो विनय सर म्हणजे ह्या लोकांबरोबर काम करताना जसे कसं जाणवतं की यार हे लोकं किती म्हणजे कमाल करत आहेत आणि आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडे बघून, त्यांच्याबरोबर बसूनच भयंकर शिकण्यासारखं आहे. आणि तीच प्रोसेस सुरू आहे आणि ते पण म्हणजे काही चुकलं वगैरे तर तेवढ्याच याच्याने सांगतात की हे बघ आपण असं करू शकतो तसं करू शकतो, आणि दॅट इज ग्रेट. म्हणजे म्हणून कदाचित ते खूप सिनियर आणि खूप वरच्या ठिकाणी आहेत. सो या, थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांना हेच सांगू की 3 तारखेपासून एक मालिका येते गोडा मसाला नावाची, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर, तर नक्की बघा, खूप मजा येणार आहे. थँक्यू.